सर एक दो माझी दादाला विचार काय वय काय वय काय माझी वय वय सांगा अकॉर्डिंग टू आय थिंक फ्रॉम माय हार्ट आय एम स्टील 16 नाही किलेर आज वय किती ते सांगा 16 बर या वयात घरी आराम न करता निवांत न बसता हे तुम्ही न्यूज पत्रकारिता ते धावपळ ते उदरपेठेत जाऊन त्या महिलांना अन्न वाटणे ते गरिबांचं हे करणे हे का करताय काय करत काय करतोय साहेब पहिले तर बोलू माझ्या ज्या धर्मी मी सय्यद आहे त्याच्या माझ्या सय्यदचं एकच काम आहे लोकांना मदत करायची लोक आम्हाला सय्यदला पहिले फाईट मारतात आमच्या पैगंबरने आदेश दिलेला आहे गरिबांचं काम करा अल्लाह भी बोलता जो गरीब का दोस्त अल्लाह का दोस्त बरं मग आता एक सांगा तुमची स्वतःची आर्थिक परिस्थिती जेमतेम मी बघितले बरोबर घरी बसून पैसे खाण्यापेक्षा आरामशीर आपलं ते निवांत मात्रपणे आराम दोन स्वतः जीवा खाण्यापेक्षा ते अर्ध्यातून खर्च करून लोकांना ते वाटतात दान करतात काय गरज आहे एवढं साहेब मी मला असं माहीत पडला मी रेड लाईट एरियामध्ये गेलो तिकडे पाहिला तो लोक बारीक बारीक पोरे होते पुरे होते त्याला अंकल बिस्किट देऊन बिस्किट मला इतका वाईट वाटला तर मी ठरवलं पहिल्या दिवसापासून मी टीव्हीवर दिला इंटरव्ह्यू तुमच्या सोसायटीमध्ये येतो झाडू मारतो मला धान्य द्या ते शेवटमध्ये माझे आता मला सांगा वाईट बोलता तोंडाला उद्या हात पाय गळाले अंथरुणावर खेळून पळले तर ते पैसे तुम्हाला कामी येणार लोक धावत येणार नाही गरीबाला गेले ते माझेच लोक आहे काय नाही मला लय आशीर्वाद आहे साहेब मी पूर्ण पावणे तीन महिने फिरलो नायडू हॉस्पिटलला गेलो साहेब नायडू हॉस्पिटलमध्ये इतका भांडलो तिकडे जाऊन कोणतरी ठेकेदार आहे 28,000 घेत होता आणि आमच्या मराठी ते झाडू मारणारा 8,000 रुपये मी भांडलो माझे लाडचे नेते अजितदादा पवारला म्हणतात दादा आपल्या माणसाला दुसऱ्या माणसाला लुटतोय ताबडतोब आदेश आला अजितदादाचा कमिशनरला ताबडतोब 11 लोक परमिट झाले ते शेवटचं अजितदादांना मी आव्हान करेल अजित पवार यांना आव्हान करेल की तुमचे कट्टर कार्यकर्ते एक म्हातारा माणूस सो खर्च करून पदरमोड करून आज लोकांची मदत करतो या त्याच्या न्यूज चॅनल मार्फत धावपळ करून लोकांचं हे करतो परंतु यांचीच परिस्थिती जेमतेम आणि बिकट असताना सुद्धा हा माझा मोठेपणा आहे अजित पवारांना मी विनंती करेल ऍडव्होकेट वाजेद खान की प्लीज त्यांना आर्थिक मदत करा धन्यवाद अजून एक बोलतो तुम्हाला मोदीने फोन केला तर नायडू हॉस्पिटलला ते छाया मंडळाला विचारला काय अडचण आहे पण इतका बॅड लक आहे आपलाच कोणतरी मराठी डॉक्टर पाठीमागे उभा राहिला तो ते म्हणतात काय बोलू नको मोदीला काय माहित आहे की नायडू हॉस्पिटल काय चाललंय मी स्कॅम काढला होता किती लाखो रुपयाचा लुटामलाटी चालू होती एक ठेकेदार आहे पूर्ण ठेका घेताना नायडू हॉस्पिटलचा आता नायडू हॉस्पिटल जाऊन बघा काय मत झालाय वरतून पैसे आले आमचे मुख्यमंत्री ठाकरे साहेबने घेतला पवार साहेब आमचे देश नेते तिने अडचण घेतली मला पाठवा पैसे तिकडे चालतंय थोडक्यात अजितदादा मदत करा यांना अरे साहेब